नमस्कार मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सी गुरु यूट्यूब चॅनेलवर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला राज्यसेवा हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं याचा डेमो देणार आहे या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा व्हिडिओची सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न स्पेसेकचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन्स पुढे दिले आहेत तुम्हाला जर या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तर कमेंट करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया राज्यसेवा पूर्व परीक्षेचा तिकीट डाउनलोड करण्यासाठी गुगल सर्च बार मध्ये एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट टाकून एंटर प्रेस करा त्यानंतर तुम्हाला ही पहिली लिंक दिसेल या लिंकवरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही हे वेब पेज पाहू शकता हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड ॲडमिशन सर्टिफिकेट या लिंकवरती क्लिक करा त्यानंतर दुसरी टॅब ओपन होईल इथे सलेक्ट ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्हाला स्टेट सर्विस प्रिलिम एक्झामिनेशन एक दोन हजार एकवीस सलेक्ट करायचं आहे दोन जानेवारीपर्यंत तुम्ही हॉलटिकीट डाउनलोड करू शकता त्याच दिवशी एक्झामसुद्धा आहे तुम्हाला हॉल हॉलटिकीट मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर किंवा ईमेल आय डी कशावरून का काढायचा आहे हे तुम्हाला आहे तुम्हाला जर मोबाईल नंबर वरून हॉल तुम्ही, तुम्ही इथली इन्फॉर्मेशन भरल्यानंतर क्लिक हिअर टू लॉग इन या टॅबवरती क्लिक करा त्यानंतर हा डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल इथे तुम्हाला डाउनलोड ऍडमिशन सर्टिफिकेट या टॅब वरती क्लिक करायचं आहे इथे हॉल हॉलटिकीट पी एफ स्वरूपात डाउनलोड झालेलं दिसत आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर या टॅबवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे तुमचं हॉल हॉलटिकीट पाहू शकता या पीडीएफ ची तुम्ही प्रिंट आउट काढून घ्या परीक्षेला जाण्याआधी हॉल वरील सर्व सूचना तुम्ही काळजीपूर्वक वाचा एमपीएससी किंवा युपीएससी चा अभ्यास करत असताना तुम्हाला काही अडचणी येत असेल तर कमेंट करून विचारा त्याची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल